गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, तू सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण डिफरेंशिएशन्स या पॉइंटचा डिफरेंशिएशन या पॉइंटचा आपल्याला फर्स्ट प्रिंसिपल आपण पाहिलेला आहे। फर्स्ट प्रिंसिपल काय दिला तुम्हाला? फर्स्ट प्रिंसिपल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच। या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? डेरिव्हेटिव्हचे फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे। मी तुम्हाला काल फंक्शन्स आणि फॉर्म्युले दिले होते, त्या प्रत्येक फॉर्म्युला कशा प्रकारे तयार झालेला आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे। मग हा फॉर्म्युला तयार होताना त्याच्या कशा प्रकारे आपल्याला युज करता येतो, त्यातला पहिला फॉर्म्युला आपण पाहू। डी एक्स रेस टू एन अपॉन डी एक्स इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन। हा जो फॉर्म्युला आहे कशा प्रकारे आपल्याला प्रूव्ह झाला ते पाहायचं आहे। म्हणजे जर कोणत्याही व्हेरिएबलचा पॉवर एन असेल, एन पॉवर आपण गृहीत धरू म्हणजे पॉवर मध्ये दिले असेल, तर त्या पॉवरच आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसं कळायचं आहे विथ रेस्पेक्ट टू। मग हे करण्यासाठी त्यासाठी आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करायचा आहे। म्हणजे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यन, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यन हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे। मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करायचा आहे। फर्स्ट प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला एफ डॅश ऑफ एक्स लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच। मग इथं तुम्हाला लिमिटचा वापर तर करावा लागेल। बघ वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यन हे आपल्याला एफ ऑफ एक्स, याला आपण एफ ऑफ एक्स ग्रेट झालं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू यन। आता एच्या जागी एक्स आपण इथे व्हेरिएबल आहे, एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे इथं एफ ऑफ एक्स प्लस एच आपल्याला एच व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे। एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे इथं काय लिहिणार आपण एक्स रेस टू एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन पॉवर आपल्याला घ्यायचा आहे, एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन पॉवर, एन पॉवर एक्स प्लस एच म्हणजे इथं एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन पॉवर। आता ह्याला फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये ठेवायचं। आता तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल ने एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायचं लक्षात आलेलं आहे। सेम एच रूल आपल्याला वापरायचा, तुम्हाला पॉइंट तुम्हाला युज करायचा आहे। आता इथे आपल्याला काय दिलं एक्स एफ ऑफ एक्स एक्स रेस टू यन ते एफ ऑफ एक्स प्लस एच ब्रॅकेट टू यन आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल युज करायचा आहे। मग फर्स्ट प्रिन्सिपल युज केला आपण तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच हा फर्स्ट प्रिन्सिपल आपण युज केलेला आहे। आता एक्स प्लस एच ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन दिलेला आहे आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला एक्स रेस टू एन दिलेली आहे, ती ठेवून द्यायची फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये। लिमिट जशा तसं राहिलं, लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच कधी काय ठेवायचं आपल्याला, एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन मायनस एफ ऑफ एक्स कधी काय ठेवायचं आपल्याला एक्स रेस टू एन ठेवून द्यायचं आहे आणि या सर्वांना डिवाइड मध्ये एच ठेवून द्यायचा आहे। लिमिट एच टेंड्स टू झिरो एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन मायनस एक्स रेस टू एन अपॉन एच आला। आता इथे तुम्हाला ए प्लस एच रेस टू एन हा पॉवर आहे, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन तुम्हाला एक्सपोन करावं लागेल आणि त्यासाठी कॉम्बिनेशनचा वापर आपल्याला करता आला पाहिजे। मग आता याचा आपल्याला
पावर आपल्याला वापरायचा आहे, त्याला कशा प्रकारे तुम्हाला यूज करता येईल बघ। इथे आपल्याला फॉर्म्युला एक्स प्लस एच ब्रैकेट एस टू एन पावर याला विस्तार कशा प्रकारे आपल्याला करता येतो, त्यासाठी आपल्याला प्रमोटेशन एंड कॉम्बिनेशनचा थोडाफार आपल्याला वापर करता येतो। आता याच्यामध्ये पहिल्याचं व्हेरिएबल म्हणजे एक्स रेस टू एन पावर प्लस रेट काय होतो, कमी होत जातो, एक्सचा पावर आपल्याला काय होणार आहे कमी होत जाणार आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होत जाईल। तुम्हाला इथं बायनोमियल थेरम आपण इथे युज करणार आहोत। बायनोमियल थेरम मध्ये पहा, एक्स आपणचा पावर एन घेतला प्लस एच ठेवले, आता एक्सचा पावर कमी होत जाईल आणि एचचा पावर काय होणार आहे तर इन्क्रीज होत जाणार आहे। मग त्यासाठी आपल्याला पहिल्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यूज कन्वर्ट करून घ्यायची आहे। म्हणजे इथं आपल्याला पावर एक कमी होईल म्हणजे इथं काय येईल जाईल सी रेस एन वन फॅक्टर्स, एन समोर आला त्याचा पावर एन फॅक्टर अपॉन वन, त्याला आपण वन फॅक्टर आपण म्हणतो, त्याचा अर्थ होतो सी एन वाला प्रमोटेशन मध्ये पाहिलेला आहे कॉम्बिनेशन मध्ये सी एन अपॉन वन आपण इथे घेतला आणि त्याची व्हॅल्यू आता इथे काय करायची आहे, एक्सचा एन मायनस करायचं, एक्स रेस टू एन मायनस वन होईल, एक्स रेस टू एन मायनस वन घेतला आणि त्यानंतर इथं काय करायचं आपल्याला एच ची व्हॅल्यू घेऊन टाकायची आहे प्लस, पुढे परत तेच पद्धतीने इन्क्रीज होईल, इथं एक्स सी एन ए इथं टू होऊन जाईल आणि त्यानंतर इथं एक्सचा काय येऊन जाईल एन मायनस टू येऊन जाईल आणि इथे याचा स्क्वेअर येईल, अशा प्रकारे इन्क्रीज होत जाईल, म्हणजेच पावर तुम्हाला इन्क्रीज होत जातील, यांचे पावर आपल्या एचचे पावर आपल्याला इन्क्रीज होत जातील आणि एचचे पावर तुम्हाला काय होऊन जातील कमी कमी होत जातील असे यंत्र टाइम पर्यंत होऊन जाईल। त्याच आता तोच फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये युज करायचा आहे, इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच, कुणा जागेवरती एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एनच्या जागेवरती आपल्याला ही व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे ब्रॅकेट मध्ये एक्स रेस टू एन प्लस सी एन वन एक्स रेस टू एन मायनस वन इन टू एच प्लस सी एन टू एक्स रेस टू एन मायनस टू याचा स्क्वेअर प्लस डॅडॅस मायनस एक्स रेस टू एन जसा तसा राहिला डिवाइडेड बाय एच, काय केला आपण हा एक्स रेस टू एन जसा तसा ठेवला आणि एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन याचा पूर्ण विस्तार आपण करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हा एक्स रेस टू एन हा एक्स रेस टू एन इकडे काय होईल, इकडे प्लस आणि तिकडे मायनस कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं आपल्याला आन्सर येऊन जाईल पहा लिमिट एक्स टेंड्स टू झिरो सी एन वन एक्स रेस टू एन मायनस वन एच प्लस सी एन टू एक्स रेस टू एन मायनस टू इन टू एच चा स्क्वेअर प्लस डॅड एस हे कंटिन्युअस राहून जाईल अपॉन मध्ये एच। आता एच कॉमन वरती आपण काढून घेऊ शकतो, वरतून एच कॉमन घेतला तर लिमिट एच टेंड्स टू झिरो एच इन ब्रॅकेट मध्ये सी वन सी एन सी एन वन एक्स रेस टू एन मायनस वन एच कॉमन आल्यामुळे इथे एच राहिला नाही प्लस सी एन टू एक्स रेस टू एन मायनस टू इन टू एच इथे एचचा स्क्वेअर मधला एक एच आला तसाच पुढच्या सुद्धा त्यास कंटिन्युअसली होऊन जाईल ब्रॅकेट क्लोज अपॉन मध्ये एच। हा ए डिनॉमिनेटरचा एच न्यूमरेटरचा एच काय झाला तुमचा कॅन्सल होऊन गेला इथे येऊन जाईल लिमिट एच टेंड्स टू झिरो सी एन वन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस सी एन टू एक्स रेस टू एन मायनस टू इंटू एच प्लस डॅड एस
कंटिन्युअसली तुम्हाला मिळून जाईल। आता इथे तुम्ही डायरेक्टली लिमिट घेऊ शकता, लिमिट टाकल्यानंतर जर एच आहे ते पूर्ण झिरो होऊन जाईल आणि आपल्याला इथे आंसर मिळून जाईल सी एन वन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन। सी वन चा अर्थ इथं एन फॅक्टर डिवायडेड बाय एन असं लिहिता येतं, म्हणजेच आपल्याला इथे डायरेक्टली व्हॅल्यू इथे येऊन जाईल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन। दिस द एफ डॅश ऑफ एक्स हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळाला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजेच एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन आपल्याला लिमिट मिळालं कुणाचं एक्स रेस टू एन च। अशा प्रकारे आपला प्रत्येक फॉर्म्युला आपल्या इथं तयार करता येतो। नेक्स्ट फॉर्म्युला पाहू। नेक्स्ट फॉर्म्युला साइन एक्स। जर आपल्याला फंक्शन आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेला आहे साइन एक्स आपल्याला दिलेला आहे। साइन एक्स चा आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल ने डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आहे। फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स दिलं, एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू साइन एक्स प्लस एच येऊन जाईल ब्रॅकेट क्लोज बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल। प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट एक्झरसाइज मध्ये अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे, फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून सॉल्व्ह करायचं आहे। आता बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल, फर्स्ट प्रिन्सिपलचा आपण वापर करायचा आहे। मग फर्स्ट प्रिन्सिपल काय दिलेलं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच। इथं जर नंबर दिला असेल पॉइंट दिला असेल एक्सच्या जागेवरती तुम्ही पॉइंट ठेवू शकता, इथं आपल्याला पॉइंट दिलेला नाही म्हणजे व्हेरिएबल आपल्याला इथे युज करायचा आहे। मग फंक्शन्स मानून टाकायचे लिमिट एच टेन्स टू झिरो इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो जसा तसा राहिला एफ ऑफ एक्स प्लस एच, एफ ऑफ एक्स प्लस एच च्या जागेवरती काय ठेवायचं आपल्याला साइन एक्स प्लस एच ठेवून द्यायचं आहे, मायनस एफ ऑफ एक्स च्या जागेवरती साइन एक्स मांडायचं आहे, डिनॉमिनेटर आपल्याला एच जशा तसा राहून जाईल। आता इथं तुम्हाला साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला युज करायचा आहे। आपल्याला साइन सी मायनस साइन डी हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, टू टाइम कॉस, टू टाइम कॉस सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन सी मायनस डी अपॉन टू हा फॉर्म्युला इथं आहे। या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला इथं करून घ्यायचा आहे। मग तो फॉर्म्युला जर आपण इथे युज केला तर काय येऊन जाईल पहा, लिमिट एच टेन्स टू झिरो साइन च्या जागेवरती आपल्याला इथं काय होऊन जाईल मग टू टाइम कॉस इन ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस एच प्लस एक्स अपॉन टू ब्रॅकेट क्लोज माय इंटू साइन इन ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस एच मायनस एक्स अपॉन टू ब्रॅकेट क्लोज अपॉन मध्ये एच बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल। आपण फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर केला इथं आणि त्यानंतर साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला इथं युज केला, साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला युज केल्यानंतर बाय इथं प्लस एक्स टू एक्स होऊन जातील इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो टू इंटू कॉस हा एक्स एक्स झाला टू एक्स झाला प्लस एच अपॉन टू जशा तसे राहिले ब्रॅकेट क्लोज इंटू साइन हा एक्स एक्स कॅन्सल झाला एच अपॉन टू राहिला ब्रॅकेट हा प्लस एक्स मायनस एक्स काय झाले कॅन्सल झाले एच अपॉन टू राहिले हा एच डिनॉमिनेटर आपण साइनच्या खाली ठेवून देऊ आणि दोन्हीचं लिमिट काय करायचं सेपरेट मांडायचं हा टू जशा तसा राहिला लिमिट एच टेन्स टू झिरो कॉस टू एक्स प्लस एच अपॉन टू जसे तसे राहिले इंटू लिमिट एच टेन्स टू झिरो इथे आपल्याला काय मिळालेलं आहे साइन एच अपॉन टू अपॉन एच ला वन बाय टू ने मल्टीपल करायचे इंटू एच
आणि व्हॅल्यू चेंज नाही होऊन म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 1/2 ने मल्टिपल करून घ्यायचा आहे, कारण इथं साइनचा जो अँगल एच बाय टू आहे म्हणजे डिनॉमिनेटर सुद्धा एच बाय टू पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला लिमिट काय मिळून जाईल, 1 मिळून जाईल. इज इक्वल टू त्याचं लिमिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे. जर लिमिट ठेवून दिला तर आन्सर काय मिळून जाईल पहा, हा टू जसा तसा राहिला, इथं एक्सच्या जागेवरती डायरेक्ट डिनॉमिनेटर नाहीये म्हणता, एक्सच्या जागेवरती डायरेक्ट झिरो मानून टाकू आपण, तर कॉस इन ब्रॅकेट मध्ये 2x + 0/2 ब्रॅकेट क्लोज इंटू 1 त्याचं लिमिट तुम्हाला साइन h/2 / h/2 म्हणायचं, त्याचं लिमिट 1 येऊन जाईल इंटू 1/2 इंटू 1/2, हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल झाला, इज इक्वल टू कॉस 2x/2 2 परत कॅन्सल झाले 2/2 दोन्ही 2 कॅन्सल झाले, आपल्याला आन्सर मिळालं कॉस एक्स, म्हणजेच आपल्याला इथं आन्सर कुणाचं साइनचा डेरिव्हेटिव्ह आपल्या इथं मिळून जातो, म्हणजे एफ आपल्या इथं मिळाला एफ ऑफ एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x/dx इज इक्वल टू कॉस एक्स. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतं. त्यासाठी फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर कशा प्रकारे करायचा आहे, फंक्शन दिलं असेल त्याचं डी साइन एक्स अपॉन एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स साइन एक्स आपल्याला इथे मिळाला, आणि एक्स प्लस एच आपल्याला व्हेरिएबलच्या एक्स प्लस ला बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करायचा, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच, आणि त्यानुसार आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन आपल्याला लिमिट अनुसार करावे लागतात. लिमिट अनुसार तुम्ही कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला हा फॉर्म्युला तयार होतो, म्हणजेच आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे फक्त याच्यामध्ये साइन एक्स रिलेटिव्ह काय आहे, कॉस एक्स आहे, कॉस रिलेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेक्स स्क्वेअर एक्स मिळतं, कॉटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कोसेक्स स्क्वेअर एक्स मिळून जातो. अशा प्रकारे प्रत्येक फंक्शनचा आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह काढता येतं कशाने, फर्स्ट प्रिन्सिपलने. तुम्ही युज करून पहा प्रत्येक एक्झाम्पल कशा प्रकारे तुम्हाला ते फॉर्म्युले, तुम्हाला मी काल दिलेले फॉर्म्युले जे आहे त्या प्रत्येक फॉर्म्युलाचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढून पाहायचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, मी दोन तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगितले, बाकी तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढचा आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहू.